ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सेवालाल महाराज यांची आज 285वी जयंती असून उल्हासनगर शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. बंजारा समाजाच्या वतीने नेताजी चौक ते आकाश कॉलनी पर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी बंजारा समाजाच्या महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून मिरवणुकीत डोक्यावर कळस घेऊन सहभागी झाल्या होत्या. डीजेच्या तालावर तरुणाईने ठेका धरला होता. या मिरवणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रधान पाटील, शिवसेनेचे परशुराम पाटील, शाखा प्रमुख राजा दूधकर, शिवाजी दूधकर, निलेश वायले, राजू राठोड व मोठ्या संख्येने बंजारा समाज एकवटला होता. जयंती अभी कम से कम नहीं बोले तो 20 साल से चलते रह रहा है दिल्ली में, यहाँ महाराष्ट्र में, कर्नाटक में फुल. और यहाँ प्रधान पाटील, भाव मात्रे सब हमको सपोर्ट है. परशुराम पाटील सब हम लोग को सपोर्ट कर रहे हैं, उसके लिए हम लोग भी जयंती करते जा रहे हैं. रैली नेताजी से आकाश कॉलोनी. दर वर्षाप्रमाणे या वर्षी सुद्धा संत सेवालाल महाराजांची आज मिरवणूक निघाली असून आज त्यांची जयंती असून बरेच वर्षापासून आपण पाहत आहोत की अति उत्साहात तसेच जल्लोषात त्यांची जयंती साजरी केली जाते. तसेच पूर्ण बंजारा समाज असो किंवा इतर पूर्ण सर्व समाज मिळून यांची जयंती साजरी करण्यात येते. महाराष्ट्रात प्रत्येक जागोजागी ठिकाणी आपल्या यांची जयंती बघायला मिळते, परंतु उल्हासनगरमध्येही चांगल्या प्रमाणात त्यांनी यावर्षी सुद्धा दरवर्षीप्रमाणे जयंती काढण्यात आली आहे. त्यासाठी सर्व बंजारा समाज तसेच इतर सर्व जे काही आपले सोशल वर्कर आहेत त्यांनी आज उपस्थिती दाखवून या जयंतीचा उत्साह वाढवला आहे. त्यासाठी सर्व मी समाजाला तसेच इतर सर्व प्रवर्गाला संत सेवालाल जयंती निमित्त हार्दिक अभिनंदन करतो. आकाशाने स्वानंद मीडिया अंबरनाथ. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.